आताची एक मोठी ब्रेकिंग न्यूज येते आहे. हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथील ग्रामीण रुग्णालयात तपासणीसाठी आलेल्या गर्भवती महिलेचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तर या प्रकरणी वैद्यकीय अधिकाऱ्यांवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असता पोलिसांनी सदरील वैद्यकीय अधिकाऱ्यास तातडीनं ताब्यात घेतलंय. तर गणेश राजा या बंडेवार असं या वैद्यकीय अधिकाऱ्याचं नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार औंढा नागनाथ येथील 24 वर्षीय महिला 4 महिन्यांची गर्भवती आहे. शनिवारी त्यांना अचानक पोटदुखीचा त्रास होऊ लागला. त्यानंतर सदर महिला एका नातेवाईकांसोबत औंढा नागनाथ येथील ग्रामीण रुग्णालयात तपासणीसाठी आली होती. मात्र यावेळी वैद्यकीय अधिकारी गणेश राजया बंडेवार यांना महिलेला तपासणीसाठी प्रसूती गृहात नेलं आणि त्या ठिकाणी सदर महिलेची तपासणी करत असताना विनयभंग केलाय अशी माहिती पोलिसांना मिळाली असून सदर महिलेनं हा प्रकार त्यांच्या नातेवाईकांना सांगितल्यानंतर त्यांनी थेट पोलीस ठाणे गाठलाय. या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. न्यूज 15 मराठी साठी नारायण काळे, हिंगोली.